बारीक दूसरा मौका। तर मित्रांनो, एक एक दोन दोन माशासाठी ना आपल्याला तीन तीन चार चार मिनिटं असं एका जागेवर बसून राहायला लागते। आणि मित्रांनो, फायनली भेटला आपल्याला मोठा एक नंबर बडी शिकार। उरेल याच्या वर्षी जशी का नाही ना, तुझी तुझी माझं तैसा नंबर काय उरेल ते। अरे उन्हा वर्षी एक नंबर सगळ्यांचा पप्पा भेटलाय। पप्पा येऊ देता देखो अजून किती भेटतात आपल्याला। नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचा कुल यूट्यूब चॅनल मध्ये। आज आपल्या घरी पाहुणा आलाय विनायक सोडेकर, तुम्ही तर सर्वजण त्याला ओळखतच असाल। तर मित्रांनो, आज आपण मुंबईच्या कोळीसोबत मासेमारी करणार आहोत। आणि आज आपण कसली मासेमारी करणार आहोत? भोई मासे पकडायचे आपल्याला एरकनच्या मदतीने। दगडाच्या फटीमध्ये आपण लपून मासेमारी करणार आहोत। चला मित्रांनो, काहीतरी नवीन एक्सपिरियन्स आपल्याला देखायला भेटणार आता मुंबईच्या कोळीसोबत। आणि आपले बरेचसे सबस्क्रायबरांचे कमेंट आलेले की मुंबईच्या कोळीसोबत व्हिडिओ बनाव, ते फायनली आज योगायोग आयलो येतो सोबत व्हिडिओ बनायचो। ते यो व्हिडिओ कसं वाटते तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा। चला, आज 100% मावळ्याचा पाऊस आहे, जाम मावळं पकडायचं आज। चला चला, आज वातावरण एकदम कडक आहे आणि मासे पकडण्यासाठी असं वातावरण एकदम बेस्ट असते। आज वारा पण खूप आहे आणि वारा असल्यामुळे मासे आहेत ना सर्व एका ठिकाणी गोळा होतील। आणि ज्या ठिकाणी मासे गोळा होतात ना, आम्ही त्याच ठिकाणी लपून बसणार आहोत आणि मासे पकडणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मजा येईल। आता मी दगडामधून चालत आहोत, आपल्याला दगडामधून जायचं आहे। प्रवास एकदम खडतर आहे। लोकेशन बघा, एक नंबर व्ह्यू आहे। संध्याकाळची वेळ आहे आणि आता आपण स्पॉटच्या जवळ एकदम पोचलो आहोत। समोर तुम्हाला दिसत असेल आजूबाजूने खूप दगड आहेत आणि मध्ये एक रस्ता आहे आणि त्याच रस्त्यामध्ये आपल्याला बसायचं आहे। जेव्हा समुद्राची भरती जवळ येईल, पाणी जवळ येईल, तेव्हा त्या रस्त्यामधून मासे आत शिरतील आणि तेच मासे आम्ही पकडणार आहोत। आज आपल्यासोबत विनायक सोडेकर फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घेणार आहेत आपल्या मासेमारीचा। तर बघू, आज आपण चांगले चांगले मासे पकडण्याचा प्रयत्न करू आणि आमची टीम पण आहे पुढे। बघा मित्रांनो, बऱ्याच टाईमाच्या नंतर गॉडसन आहे आपल्यासोबत आणि क्रिश आहे। आज आम्ही चौघेजण आहोत मासे पकडायला आणि वारा पण खूप आहे। बघा, बाहेरून खूप लाटा येत आहेत आणि आपल्याला लाटांच्या दुसऱ्या पलीकडे बसायचं आहे। तर लवकरच आम्ही मासेमारी करण्यासाठी सुरुवात करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, खूप मजा येईल। मित्रांनो, आता कालवामध्ये पाणी शिरण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि मासेमारीला आपण आता सुरुवात करत आहोत। आपली एरकन आहे ना, ती आता लवकरच उघडणार आहोत आणि इकडेच आपल्याला बसायचं आहे। समोरून पाणी येतो मध्ये, एका ठिकाणी विनायक आणि गॉडसन आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मी आहे, अशी आपली बसन आहे। तर बघू आज आपल्याला कसे मासे भेटतात। वाटते तर खूप भेटतील, बघूया पुढे काय होते। मित्रांनो, आता एकदम आम्ही दोघे जण दगडाच्या एकदम फटीला लपून बसलो आहोत आणि जसा पण मासा येईल ना तसे आम्ही जाळी वरती उचलू। आपले एकदम लपून बसायचं म्हणजे माशाला पण दिसलो नाही पाहिजे। काहीतरी नवीन टेक्निक आज आपल्याला शिकायला भेटते मुंबईच्या कोळीकडून। तर बघू आता मावळा कसा धरते यो। बदल जरा वरती बस, आणि मावळा आयला का डायरेक्ट वरती उचलायचं काय कोणचा। बघा मित्रांनो, आम्हाला पहिलाच मासा भेटलेला आहे। मी आणि विनायक आम्ही दोघी जणांनी जाळी उचलली आणि बघा हा पहिला व्हाईट भेटलेला आहे, मस्त कोण झाले। तर मित्रांनो, असेच हल्लो या वालीतनं ना मासे येत असतात आणि आपल्याला असं हात लावून बसायला लागते आणि शिकार करायला लागते, म्हणजे मावळे। हॅलो
एक एक दोन दोन माशासाठी ना आपल्याला तीन तीन चार चार मिनिटं असं एका जागेवर बसून राहायला लागते. म्हणजे देखा एक जरी शेक मावरा पाहिजे असेल नाही तरी आपल्याला दोन चार मिनिटं बसून राहायला लागते. असं पटापट नाही भेटेल. आले तर चार पाच पण एकदाच येतात, नाही तर मग एक 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 करीत आपल्याला गोळा करायला लागतात माशा. बघा यावेळी मस्त तीन मोठे मोठे आहेत, त्याच्यामध्ये दोन तर एकदम मोठे आहेत बाकी या. आणि हे मासे लगेच दिले नाही ते डायरेक्ट याच्या गोल्याच्या वरशी उरे मारून जातात. मस्त मोठे साईजचे भेटले, असे साईजचे भेटायला पाहिजे. तिसरा थोडा मीडियम आहे तो मी पाण्यामध्ये सोडतो. या मासेमारीमध्ये मेन म्हणजे आपल्याला टायमिंग घ्यायला लागते. आपल्याला एकदम आरामात मासे पकडायला लागतात शांत मनाने. या बघा यावेळी घाणा झाला, घाणा सात आठ मासे आले पण याच्यामध्ये आपण फक्त दोन घेऊ आणि बाकीचे मीडियम साईजचे ते सोडू. आठ दहा मासे आले मी तरी. हां बरेच आहे बघा. आणि हे देखा हे बाकीचे सगळे बारीक सारीक आहेत. पिलवा तीन पिलवा यांना सुरू आपण. चला परत आता बसू. एकदम लपून बसायचं आपल्याला. आपल्याला मासे आहेत ना ते पाहू नाही शकले पाहिजे, माशांना दिसलो नाही पाहिजे एवढे आपल्याला लपून बसायचे. मस्त साईज आहे. आता विनायकला पण जमते वाटते चांगला. जमते जमते बऱ्यापैकी जमते. आता पॉवर प्ले सुरू आहे. एकदम फटाफट मासे जाळीमध्ये येत आहेत. विनायक ही पद्धत कशी वाटते मासे पकडायची? मी लाईफ मध्ये पहिल्यांदाच अशी पद्धत देखताय. म्हणजे आमच्याला पण गोळीत मावरा धरताव कुणी असा नाही. याच्यात कसा या मासेमारीमध्ये पेशन्स पाहिजे. पाटण आहे ना ते पाटण पण भरपूर दुखते आणि पाय पण असे आकडून राहतात कारण की एकाच जागेवर ठाम आपल्याला बसायला लागतं. फॅमिली भेटला आपल्याला मोठा एक नंबर बडी शिकार उरे ना याच्या वर्षी जशी का ना तू घेतली माझं ते अरे उरे वर्षी एक नंबर टाक टाक चल पावसा
सगळ्यांचा पप्पा भेटलाय पप्पा येऊ देता देखो अजून किती भेटतात आपल्याला मित्रांनो परत एकदा मोठा मावरा आपल्या जाळ्यात भेटलाय पटकन दिला नाही ते डायरेक्ट जाळीचं वर्षी दुसरी शिकार आणि मित्रांनो आता जसं जसं पाण्याला भरती लागत चाललेली तसं तसं मोठा मावरा लागायला चालला आपल्याला परत एकदा मोठा मावरा एकूच एकूच होता आणि अशा साईजची मावरी भेटली नी मग काम पचास आपला म्हणजे बारीक चार पाच भेटेपेक्षा असा एक मोठा भेटला पाहिजे चंद्रपूर करून आलेले आहोत आज आपल्यासोबत विनायक आला होता खास अलिबाग वरून आम्ही दोघांनी मस्त मासेमारी केली आणि नंतर गॉडसन पण होता त्यांनी पण मस्त मासे पकडले ही मासेमारी तुझ्यासाठी कशी होती विनायक आणि ही मासेमारी म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये अशी पहिल्यांदाच बघितली म्हणजे आमच्या गावात कोण असे बोईट मावरा धरतात पण ही टेक्निक जरा काहीतरी वेगळी वाटली आणि युनिक टेक्निक वाटली एरकन धरून दिलो मी आणि यो आणि तशी आम्ही मासेमारी केली आणि जाम मजा आली काहीतरी नवीन शिकायला भेटला काहीतरी नवीन एक्सपिरियन्स भेटला आणि मस्त मासे भेटले येते का आम्हाला ओतून दाखवित आता तुम्हाला येते दोन तीन गाबुलीचे आहे ना म्हणून याला पण गाबुली आहे आणि हे पण मस्त भरलेले समजते बघा याला पण गाबुली आहे बाकीची मीडियम साईजची आहेत आणि हे मोठे मासे होते ना ते रात्रीच्या वेळी भेटायला लागले खूप वेळ झाला त्याच्यामुळे आम्ही निघून गेलो आणि हे आपल्याला जेवणा इतके तरी आहेत मासे मस्त आपलं आरामात एक जेवण होऊन जाईल आज विनायक आपल्यासोबत नवीन होता आणि तरीसुद्धा त्याने खूप चांगल्या प्रकारे मासे पकडून दाखवले मस्त पकडले मासे त्यांनी मस्त मजा आली मासेमारी करायला आणि मेहनत पण खूप झाली आम्ही 5 वाजता गेलो होतो आणि आता 8 वाजले आहेत 3 तास झाले आणि मित्रांनो या मासेमारीचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला एका जागेवर ना कंपल्सरी 1 ते 1.5 तास बसायला लागते कधी कधी जास्त पण ना आणि बसून बसून ना पाटण दुखते माझी ते जाम दुखली कारण की याला सवय आहे मनावरी एका जागेवर बसायची सवय नाही त्याच्यामुळे पाटण दुखते आणि पाय पण भरतात आपले त्याच्यामुळे मेहनत तर आहे मावरा जरी कमी भेटला असेल नाही तरी त्याच्या मागची मेहनत जाम आहे मेहनत भरपूर असते तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि खास म्हणजे विनायकच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आपली दोघांची सबस्क्राईब सेमच असतील तरीसुद्धा आपले जे सबस्क्राईब आहेत ना त्यांनी विनायकला सबस्क्राईब करा आणि माझ्याने याला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर टाटा